हरिओम, मी सुखदाविरा सामंत, कुडाळ उपासना केंद्र. मी 2000 सालांपासून बापूं परिवारात आहे. बापूंचे अनुभव खूप आहेत. मी सगळे आता हे जगं दिसतंय, मी सगळी ती बापूमुळेच आहे. माझं ह्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये इथे लागलं, ॲक्सिडेंट झाला मोठा इथे लागलं. मी पूर्ण बेशुद्ध झाले, कशी बरी झाली, लगेच संध्याकाळी हे मिळाले. मला उचलून नेलं हॉस्पिटलमध्ये, हायवेला ॲक्सिडेंट झाला माझा, उचलून नेलं मला. लगेच डॉक्टर मिळाले, ताबडतोब मला करून सगळं सिटी स्कॅन. इथे हे जॉईंट झालं, हे जॉईंट माझं हे झालं, इथून ब्लड यायला लागलं, हे कॅप इथले तीन गेल्या, दाताचे दोन तुकडे गेले, असं बरंच काय काय झालं. पण सिटी स्कॅन केला संध्याकाळी, लगेच ते त्याच्यामध्ये काहीही झालं नव्हतं. मला पूर्णपणे नॉर्मल होते सिटी स्कॅनमध्ये समजलं तर, काही नाही. दुसऱ्या दिवशी लगेच संध्याकाळी कसं काय माहिती, एवढी गर्दी असून सुद्धा डॉक्टर मिळाले. डॉक्टरांनी ताबडतोब मला घेतलं, लगेच औषध उपचार झालं, सगळं झालं आणि व्यवस्थित पूर्णपणे मी दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळून मी घरी पण आले. पण ही खडी एवढी भरलेली, 10 10 टाके पडले आहेत तिथे. आणि बापूंनी माझी, डॉक्टरने तर केलंच, पण बापूंनी माझी त्याची खून पण ठेवली नाही इथे. इथे इथे लागल्यामुळे शुद्ध गेली माझी, लगेच बेशुद्ध झाले मी. पण हे सगळ्यातून सुखरूप बाहेर पडले. आणि हे झाल्यानंतर सुखरूप बाहेर पडले, सगळं झालं माझं व्यवस्थित, घरी आले, सगळं झालं. आणि दुसऱ्या दिवशी असंच मोबाईल घेऊन बसले मी, तर बरोबर बापूंचा एक जुना कधीचा तरी व्हिडिओ होता, तो लावला. आणि बापू सांगतायत की जातात, फिरायला जातात, स्कूटीवर बसतात, गाडीवर बसतात आणि हेल्मेटच घालत नाहीत मागची लोक. पुढच्याने घालायचं, मागच्याने पण हेल्मेट घालायचं. नेमकं मी हेल्मेट घातलं नव्हतं आणि पावसाळे दिवस होते, रेनकोट हे झालं आणि गाडीला काय झालं नाही. माझी मुली चालवत होती, तिला काय, फक्त मलाच मार लागला. आणि म्हणजे मी पडले, सगळं माझा वेळ एवढा खराब असून बापूंनी मला त्याच्यातून बाहेर काढलं. आणि बापूंचं लक्ष पण होतं मी पडले त्याच्यावर. आणि नेमकं मला अगदी सांगायचं तसंच त्याने अनुभव सांगले, हेल्मेट घालत नाही, म्हणजे तो अनुभव माझ्यासाठीच होता. हरिओम, श्रीराम अंबज्ञा.